आजपर्यंत पोलीस स्टेशनकडून 188 नुसार 20 कारवाई, महानगरपालिकेकडून 16 कारवाई, असे 36 कारवाई 188+269 प्रमाणे करण्यात आलेले आहे। तसेच या दरम्यान 19 चिकन सेंटर मटर सेंटरसुद्धा 6 कारवाई करण्यात आलेल्या आहे। दारूबंदीच्या 9 केसेस करण्यात आलेल्या आहे आणि 92,880 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई झाल्यानंतर एका बारला तात्काळ एक्साइज डिपार्टमेंटकडून सील करण्यात आलेला आहे। होम क्वारंटाईन जो घरामध्ये राहत असताना बाहेर फिरत असल्यामुळे त्यांच्याविरुद्धसुद्धा एक कारवाई करण्यात आलेली आहे। आणि 19 हे जे वाहन टू व्हीलरवाले जे काही काम नसताना जे शहरामध्ये फिरत आहेत, तसे 110 वाहन आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्यांच्यावर डिटेन करून त्यांच्यावर MA Act नुसार कारवाई केलेली आहे। आम्ही सर्व जनतेला असे कळकळीची विनंती करतोय की कुणीही घराचे बाहेर विदाउट काम पडू नये, नंतर काही काम नसताना टू व्हीलर घेऊन फिरू नये, पायी पायी जाऊनच दूध किराणा भाजीपाला घेण्यात यावे आणि प्रत्येक एरियामध्ये असलेले किराणा दुकान नंतर भाजीपाला आणि मेडिकल शॉप या ठिकाणाहूनच त्या लोकांनी त्यांचं अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत त्या घेण्यात याव्या। याउपरसुद्धा मी सर्वांना अशी विनंती करतो की कोणाला कुठलीही अडचण असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना घरपोच सर्व सेवा देऊ, परंतु शक्यतोवर कोणी घराच्या बाहेर पडण्याचे टाळावे।